11वी ऑनलाईन प्रवेशाचा पहिल्या दिवशी गोंधळ उडालाय. मुंबईत बालभवन कार्यालयातून सर्व्हर बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाईन अर्ज भरताना मोठीच तारांबळ उडाली. सकाळपासून विद्यार्थी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना अर्ज भरण्यासाठी यश आलेलं नाही. SSCचा निकाल घटल्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून 11वीचे प्रवेश स्थगित ठेवण्यात आले होते. आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात देण्यात आली होती, सूचना देण्यात आली होती, मात्र पहिल्याच दिवशी सर्व्हर बंद पडल्यामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ठप्प झालेली पाहायला मिळते. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय, तो आपण पाहूया. मुंबईमध्ये उपसंचालक कार्यालयाकडून खरं तर 11वी प्रवेश प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण सुरू असते, मात्र आज सकाळपासून आपण पाहतोय की शाळांमध्ये विद्यार्थी येऊन खोळंबले आहेत, पण त्यांना ऑनलाईन अर्ज भरता येत नाही. आपण जाणून घेऊया, सगळ्यात आधी तुझं नाव सांग आणि तू किती वाजता आली आहेस आणि ऑनलाईन अर्ज तू भरलास का? माझं नाव दीक्षा विजय बोरुडे. मी सकाळी 11 वाजता आले आणि आम्ही ऑनलाईन अर्ज नाही भरला अजून. का नाही भरला अजून? ओपनच नाही झालं ती लिंक ओपन होत नाहीये. काय अडचण आहे? तुझं नाव सांग. माझं नाव सोनाली भीमराव सोनवणे आणि मी आज सकाळी 11 वाजता आले आणि मी पण अर्ज भरण्यासाठी आले पण लिंक ओपन नाही झाली. मी सोमवारपासून ये जा करतोय तरी अजून लिंक ओपन झाली नाहीये, तर कधी होणार ते सांगितलं सुद्धा नाही आम्हाला. पण प्रक्रिया आज सुरू झालीये. तुम्ही किती दिवस वाट पाहिली? 10 दिवस झाले निकाल जाहीर होऊन. हां, 10 दिवस झाले. आता लिंकच नाही ओपन होत. अच्छा, तर तुम्हाला महाविद्यालय निवडायचे आहेत, एकूणच पूर्ण प्रक्रिया पार पाडायची, कुठल्या महाविद्यालयात नंबर येईल, तर काय सांगशील, किती वेळ वाट पाहावी लागते संपूर्ण प्रतीक्षेला? याचा त्रास होतोय विद्यार्थ्यांना? हो, खूप. काय त्रास होतो? सारखं घरून येणं, घरी सगळे ओरडत ओरडता सारखं की किती वेळा शाळेत येणं जाणं करता तुम्ही, एकदाच जा, सगळे एकदाच विचारून या. पण शाळेमध्ये लिंक ओपन होत नाही. आम्हाला खूप त्रास होतोय, घरून येणं जाण्याचा प्रवास वगैरे खूप. पण एकूणच प्रवेशाचं पण तुम्हाला टेन्शन आहे? हो, मी तर सध्या आता नेरूल वरून येते, त्याचा ट्रेन मधून येण्या जाण्याचा खूप त्रास होतोय मला इथे. सर्व विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो घरी यायचा, घरच्यांचे सर्वांचे पालक ओरडतात की रोज रोज कशा आहेत जायचं. टेन्शनच आहे कारण अजून लिंकच ओपन होत नाहीयेत, म्हणून कोणतं कॉलेज लागेल अजून लिस्ट पण नाही माहिती कॉलेजची आम्हाला. म्हणजे कॉलेज बघताही आलं नाही अजून? बघता. खरं तर ऑनलाईन जी प्रक्रिया आहे 11वीची, त्यामध्ये विद्यार्थ्यांना 10 महाविद्यालय जे आहेत ते निवडायचे असतात आणि त्यापैकी ज्या महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांचा नंबर लागेल तिथे त्यांना प्रवेश घ्यावा लागतो. मात्र सगळ्यात महत्त्वाचं, अजून विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची यादीच मिळालेली नाही आहे, त्यामुळे विद्यार्थी पालक यांनी स्वतः जाऊन महाविद्यालय पाहिलेलं सुद्धा नाही आहे. आणि आता ऐनवेळी जेव्हा ही सगळी प्रक्रिया सुरू होईल विद्यार्थ्यांची प्रचंड धावपळ तर होणार आहे, मात्र आजपासून जी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार होती ती आजही सर्व्हर डाऊन असल्यामुळे ठप्पच असल्याचं दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल वाघसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई.